धारणी तालुक्यावर अस्मानी संकट कोसळले आहे सतरा ते वीस मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारबिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे गहू हरभरा या पिकाचं अतोनात नुकसान झालंय शासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धारणी तालुक्यासह मेळघाटात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं गहू हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ पंचनामे आणि आर्थिक मदत दिली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढणार असल्याचे संकेत आहेत धारणीसह पूर्ण जिल्ह्यात सतरा मार्चपासून वीस मार्चपर्यंत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उभ्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे मात्र जिल्हा प्रशासनाने प्राथमिकरित्या धारणीमध्ये नुकसान झालं नाही अशी माहिती दिली त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत अमरावती जिल्ह्याचे और जो चार पाँच दिन पहले यहाँ बरसात हुई थी तो काश्तकारों की ऐसी मांगनी है कि पटवारी और कृषि अधिकारी ने आके खेत का सर्वे करके मुआवजा उपलब्ध कराए सरकार से जल्दी से जल्दी हमारी काश्तकारों की विनती है कि जो काश्तागर को नुकसान हुआ है वो नुकसान की भरपाई करके दी जाए ऐसी हमारी मांगनी है और जो नुकसान हुआ है वो बहुत ज़्यादा नुकसान हुआ है जो गहू है वो चना है पूरा टाइम पे भी को कट गया था और लोगा खेत के अंदर रखा था और गह जो भी हरा है किसी का सूख गया है वो पूरा नुकसान हो गया है इस तरह से मेघाट की स्थिति वेगरी है जिहत सरासरी नौ पॉइंट एक मिलीमीटर पेक्षा जाऊस पड़ला है धारणी तालुक्यातील हरिसाल मंडळामध्ये गारपीट झाली आहे आणि धारणी शहरातील शेतात उभं पिकाचं नुकसान झालं आहे याचं ज्वलंत उदाहरण धारणीत बघाव्यास मिळत आहे तेव्हा शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत राजेश मालवीय धारणी